आणि आज खरंच मला तो वाटतं की जो शॉर्टकट घेतला तो जराशी चूक झालेली, कारण की तिथं तर ताकद खूप गेली असं वाटते. अंतर वाचलं पण ताकद खूप गेली, त्रास खूप झाला, ऊन खूप जास्त होतं, पाणी मिळालं नाही, सावली नव्हती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. राधावल्लभ मंदिर, नर्मदे राधे, राधावल्लभ मंदिर, बासखेडा. इकडनं निघतोय, सकाळचे 7 वाजलेत, आज जरास्त उशिरा निघतोय, कारण की माणसं प्रचंड प्रेमळ होती, प्रचंड मी प्रचंडच. सकाळी उठल्या लवकर जाऊ दिनात, शेवटी थोडासा खायला चहा दिला मग जावा म्हटले. काल ज्या माणसांनी, ज्या म्हणजे पती पत्नीने आम्हाला जेवायला दिलं, तशी माणसं इतकी साधी दिसत होती ना, आम्हाला वाटलं की इथंच बहुतेक कदाचित मंदिरामध्ये असतील सेवेला वगैरे. पण मला नंतर कळलं, हे तर सगळं शेत दिसतंय का, हे इथं पूर्ण मागचं, हे पूर्ण मी पूर्ण, हे 400 एकर शेत आहे, 400. त्या 400 एकर शेताचे मालक ते होते दोघं, म्हणजे एवढा श्रीमंत माणूस मात्र अगदी आश्चर्यकारच, हे अगदी बसून बसून आम्हाला खायला दिलं, आमच्याशी बोलत बसले, 10:15 बोलत बसलेलो होतो. पण तो माणूस तोच असेल हे आम्हाला नंतर जायच्या वेळी सांगितलं की जो खेत दिख रहा है ना, हे सब हमारा आहे. मी विचारलं किती आहे बाबा, ते म्हटले हम सब भाई बहन है और हमारे सबकी मिला के 400 एकर है. काय म्हणजे काय बोलणार काय, म्हटलं 400 एकर शेतीचा मालक आणि तो पण इतका साधा, आश्चर्य आहे असो. आता इथनं पुढून जाऊ, आता ओंकारेश्वर 312 किलोमीटर आहे, हळूहळू पोहोचू 10 दिवसामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. आज खरं थंडी पण आहे, थोडी थंडी आहे आत्ता. आता 12 दिवसांना थंडी वाटते आज. बरं आहे, हे पक्षी कुठलेत म्हणे, मी गेले बरेच दिवस आवाज ऐकतोय. अखंड अखंड बोलत असते बघा. हा थांबले बघ, मी आलो म्हटलं ते. काय खरंच सांगा कोण तरी कमेंटमध्ये कुठले पक्षी आहेत. पण एक आहे, नर्मदा खंडामध्ये मी अनेक पक्षी बघितले बाबा, खरंच. मला तर वाटते गरुड बिरुड सोडले तर बाकी सगळे बघितलेत, मध्ये घुबडस खूप बघितली खरंच. बहिरी ससाणा म्हणतो आपण ती बघितली, ते बरेच बघितले, वल्चरसो बघितला मध्ये आम्ही. काय खरंच आश्चर्य, भारत वजा तर दररोज बघतोय, दररोज. काय खरंच काय बघा कुठला काय माहित. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. 11:30 वाजलेले आहेत, हळूहळू चालतोय आज, ऊन पण आहे, सर्व काही आहे. आता मस्तपैकी कॅनॉलच्या कडेने रस्ता आहे, पण कॅनॉल सुकलेला आहे कम्प्लीट, पण त्यामुळं आणि मुख्य म्हणजे एरिया पूर्ण बघास आहे परत, काय करणार, हळूहळू चालतोय. आज सकाळी मला वाटते कुठल्या गावावर, बासखेडा निघालो, त्यानंतर पिपरिया क्रॉस केलेला आहे, आणि तिकडनं आता पिपरियावरनं येताना सुहागपूरला चाललो आहे. सुहागपूरला, पिपरिया ते सुहागपूर यामध्ये एक शॉर्टकट आहे, हा तो शॉर्टकट आहे, हा मॅपवरनं मिळाला आहे, त्यामुळं कुठनं कसं जायचं हे मॅप सांगेल असं चालतो आहे. आता इवन गावात लोक पण म्हणतात तुम्ही इकडनं का चाललाय म्हणून, पण 1-2 किलोमीटर वाचत आहेत तर का जायचं नाही, जरूर जायचं. आणि मुख्य म्हणजे जरा आतनं आल्यामुळं बाहेरच्या गाड्यांचे आवाज वगैरे काही नाही आहे, शांतपणे चालता येतं आहे. ऊन पण आहे, पण आता सवय झाली आहे उन्हाची, त्यामुळे एवढा काय आता ते मॅटर करत नाही आहे, हळूहळू चालतो आहे. काल पण मला वाटते 43 झालं, आज जरी 35 झालं तरी खूप झालं, हरकत नाही, 10 दिवसामध्ये ओंकारेश्वरला पोचून जाऊ. अजून काय पाहिजे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हाच रस्ता आहे, चला.
काय बरं वाटते जरा भारतापर्यंत सावली मिळाली. आता पूर्ण शेताच्या शेतात आता पूर्ण तुम्ही काढणी केली आहे. काढणी केल्यामुळं काही शेतं नाही, कवे पिकं नाहीत, काही नाहीत पिकं नाहीत, त्यामुळं शेतामध्ये पाणी सोडलेलं नाही आहे, त्यामुळं काही गारवा नाही, काही नाही. पूर्ण वृक्ष एरिया आहे सगळा. त्यात चालतो आहे हळूहळू हळूहळू. तर हा शॉर्टकट जो आहे, तो मॅप दाखवलेला जो आहे, तो शॉर्टकट तर पडतो आहे, पण मजा कशी आहे की रस्ता हा असा कच्चा रस्ता आहे आणि मुख्य म्हणजे गावं नाही आहेत. तर गावं नसल्यामुळे जरा असं स्ट्रेच पडणार आहे, कारण की गावं नाही, त्यामुळं आतनंबंद पाणी मिळेल का नाही याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे जरा गुगल मॅपवरनं शॉर्टकट बघताना जरा विचार करून बघत जावा. मी जायचं का नाही, किती लांब गावं आहेत नाही आहेत हे जरा नीट चेक करून घेत जावा. आणि खरंच पण एक आहे की परिक्रमेमध्ये गुगल मॅपचा उपयोग मात्र प्रचंड होतो, प्रचंड म्हणजे प्रचंड खरंच. मी जर आपण कुठंच वाट चुकलो आणि इनकेस कोण आसपास नसेल हा कमा आल्यानंतर, सगळं इनकेस कोण आलं नाही, तर मात्र गुगल मॅपचा उपयोग खूप जास्त होतो. ॲटलीस्ट आपल्याला दिशा कळते की आपल्याला नक्की जायचं आहे कुठं. हे कळालं तरी माणूस पुढचा मार्ग पाहू शकतो, पण जर जायचं कुठं हेच कळत नसेल तर मात्र अवघड होतं. आणि गुगल मॅपचा उपयोग हा ऑफलाईन पण होतो, रेंज असू दे नसू दे, नेटवर्क असू दे नसू दे, आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणि आजपर्यंत उपयोग झालेला आहे. दोन अडीच किलोमीटर म्हणजे वाचणार आज, 2.5 किलोमीटर म्हणजे ॲटलिस्ट आधा पाऊण तास, खूप मोठी गोष्ट आहे. तेवढं अंतर वाचते म्हणजे ते वाचू पुढं जाऊ. नरमदे हार, नरमदे हार, वा बघा काहीही नाही आहे, पण शेत आहेत म्हणजे आसपास कुठे गावं असणारच असेल असेल, तर आराम करता येईल. आणि आता 11:30 वाजले, दादा आरामाची वेळ झाली थोडी. नर्मदे हर, नर्मदे हर, उसमें चूहा है अभी. काटेगा ना ऐसा दांत, छुपा के रखा है उसको. आपको चाहिए क्या चूहा? चूहा चाहिए आपको? मेरे को नहीं चाहिए, इसमें चूहा ही है. इसके दांत, इसके दांत खा लिए, देखो चूहा है ना? तो मार दूंगा. किसको? हमारे पास साड़ी भी है. क्या है? क्या है साड़ी? क्या है? छड़ी? छड़ी? क्यों? मारते हैं हम. चूहा को? हाँ. चूहा को किसको? पत्ती लकड़ी से खुदाई खुदाई. अरे काय रे बाबा, पण थांबा मिळाले हे मोठं आहे. ती शॉर्टकट ना आलोय, एक मंदिर आहे बरं आहे, थांबलो तरी. नरमदे दंड घेऊन काय चाललंय बघा. क्या देख रहा है? दिख गया? अखंड कॅनॉलच्या कडेन चालतोय आज. मागाशी कदा गावात थांबलेलो, तिकडे पण काय जेवणाची वगैरे सोय झाली नाही, सारं दुकान पण नव्हतं. जेव्हा गरज असते तेव्हा बरोबर मिळत नाही असं होतं, कधी होतं, 100 एकदा होतं असं. काय महिन्या कधी परीक्षा बघत असते. पूर्ण वृक्ष एरिया आहे, अखंड वरती सूर्य आहे डोक्यावरती, त्यामुळं असं अखंड मान खाली घालून अखंड चालतो आहे. अजून एक तासभर चाललो की मग पुढचं एक गाव येऊन जाईल. आज कदाचित शॉर्टकटचा निर्णय चुकला असं वाटतंय मला, कदाचित, शुअर नाही आहे मी, कदाचित चुकलेलं नसेल, पण काय मी 2.5 किलोमीटर वाचतायत, पण ॲट वॉट कॉस्ट असं काय हरकत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
मला वाटते आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम मी एवढं ऊन बघतोय. आज फर्स्ट टाइम 42 डिग्री टेम्परेचर आहे. 42 डिग्रीमध्ये राहते हो, पण आपण अनेक वेळा राहिलो आहे 42-43 मध्ये, पण चालते कोण काय. खरंच आश्चर्य बाबा, खरंच प्रचंड ऊन आहे. मी बघूच शकत नाही वरती, आत्ता अखंड खालती बघायचं चालत राहायचं. आणि मुख्य म्हणजे सगळा एरिया ड्राय आहे, काहीही नाही. वारं जे आहे ते पण गरमच येत आहे. मजा असते खरंच. आणि सकाळी थंडी, त्यामुळं करायचं काय माणसानं. त्यामुळे स्लीपिंग बॅग जी घेतली आहे गप्प ठेवावी लागते अखंड. रात्रीचे 12-1 वाजले की मग छान गार वारं सुरू होतं आणि एकदम थंडी सुरू होते. काय असं थंडी होती प्रॉपर, आंघोळ करताना प्रॉपर थंडी होती. आणि हार्डली तासाभरामध्ये सगळी थंडी गायब झाली आणि बरोबर 8:30-8:30 आसपास उकडायला सुरू झालं, प्रॉपर उकडणं. आणि आता तर काय वरती बघू पण शकत नाही आहे. हळूहळू चालतोय. आता गाव आलं एखादं तेवढंच बरं वाटते. तर आज फायनली आमचा शॉर्टकट बरोबर वर्क झालेला आहे. कारण ते बघा गाड्या दिसत आहेत, हायवे आला आहे फायनली. पण असं वाटतंय ना, मैयानं काल जी कृपा केलेली ना अखंड झाडं देऊन, अखंड सावली देऊन रस्त्यावरती, ती कृपा काही तर आज बहुतेक ती बॅलन्स करते. काल खूप झाडं दिली, आज नावाला झाड आहेत. ॲक्च्युली इकडं झाड तरी दिसतंय. मग असे कित्येक किलोमीटर कॅनॉल होता पूर्ण. कॅनॉल असल्यामुळं आसपास एक झाड नाही, झुडूप नाही, काही नाही. अखंड चालतोय मूर्खासारखं. का मूर्खासारखं म्हणतोय? कारण की तो शॉर्टकट घ्यायची एवढी गरज वाटली म्हणजे असं मला आता वाटतं की तो शॉर्टकट घेऊन मी चूक केली. आम्ही 2.5 किलोमीटर वाचलेत, 100% वाचलेत. पण खरंच आज जो काय त्रास झाला आहे आज, कारण की एक तर प्रचंड ऊन, प्रचंड गरम वारं, रस्त्यामध्ये एक गाव नाही. ते एक गाव झालं तिकडे काय मिळालं नाही. त्यानंतर जे पाणी मिळालं ते पाणी लिटरली 10-15 मिनटं पूर्ण कमांडोलू जे आहे माझं पूर्ण गरम झालं. पूर्ण म्हणजे पूर्ण, म्हणजे लिटरली ह्यात जर चहापत्ती टाकली ना मी, चहा पावडर टाकली तर चहा दरवील असं वाटतं आता. एवढं गरम पाणी, ते पाणी 2-3 पिलं ते काही तहान बघायला तयार नाही. काय मग तेव्हा जरा वाटलं की जो असं म्हणतात की धोपट मार्ग जो असतो का धोपट मार्ग तोच कायम बरोबर असतो, तोच कायम बरा असं म्हटलं जातं. धोपट मार्ग बरा असं म्हटलं जातं. ते आज काही प्रमाणात बरोबरच निघालं असो. ॲक्च्युली टेक्निकली अंधा ते बसलंय तेच काही ते समाधान म्हणायचं. आणि ऑलरेडी आमचं एकदा 28-29 किलोमीटर चालणं झालेलं आहे. अशा प्रकारे अजून 10 किलोमीटर चाललो तर 40 होईल असं वाटतंय. हरकत नाही, अरे चेक करतो तेवढं झालं आहे का बघू. पण मजा आहे आज. काय उकडतंय का चेष्टा. पूर्ण माझे कपडे पूर्ण नखशिकांत ओले येत. आता ओले म्हणजे ओले असं वाटतं की जस आत्ता मी आंघोळ करून आलो आहे. काय खरंच आश्चर्य. अजून 10-12 दिवस आहेत. 10-12 दिवसामध्ये मैया काय काय मैया काय काय रूप दाखवणार आहे 10-12 दिवसावर, देवाला माहीत. चला नर्मदे हर. तर आता आम्ही सुहाग पूल क्रॉस केलेला आहे आणि सुहाग पूल क्रॉस करून एका मारुती मंदिरात येऊन थांबलेलो आहे. मारुती मंदिरामध्ये सुहागपूरपासून हे मंदिर जवळपास 1.5 किलोमीटर दूर आहे. आणि मुख्य म्हणजे आज जवळपास 33 किलोमीटर झालं. आणि आज खरंच मला तर वाटतं की जो शॉर्टकट घेतला तो जराशी चूक झालेली. कारण की तिथं तर ताकद खूप गेली असं वाटते. अंतर वाचलं पण ताकद खूप गेली. त्रास खूप झाला, ऊन खूप जास्त होतं, पाणी मिळालं नाही, सावली नव्हती, झालं थोडेसे हाल झाले नाही असं नाही, पण शेवट छान झाला आहे. 33 किलोमीटर चाललो, राहायला जागा मिळाली आहे. आज बऱ्याच दिवसांना लवकर झोपेन असं वाटतं आहे आणि लवकर उठून लवकर निघालं असं बघू तर काय कसं कसं होतं आहे उद्याचं. उद्या ती गोष्ट उद्या. आज तरी छान आहे, हरकत नाही आहे. त्यामध्ये